नमस्कार, आपण आता आलोय तळजाई टेकडीवर आणि या ठिकाणी हे जे पिवळं फुलं दिसत आहेत हे सगळीकडे पसरलेली आहेत आणि हे परदेशी फुलं आहेत आणि याला कॉस्मॉस म्हणतात. तर याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर सचिन पुणेकर सर, आणि त्यांची बायोस्फिअर ही संस्था आहे, त्या माध्यमातून ते या वनस्पतींचा अभ्यास करतात आणि परदेशी तणाविषयी त्यांनी एक मोहीम काढलेली, त्याविषयी ते आपल्याला माहिती देतील. नमस्कार सर. नमस्कार तर नमस्कार. या कॉस्मॉस विषयी सांगा ना, हे काय आहे आणि या विषयीची मोहीम तुमची काय आहे? बरोबर. आता आपण बघताय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुण्याच्या म्हणजे मावळ असेल किंवा पुण्याच्या परिसरातल्या टेकड्या असतील किंवा रस्त्याच्या दुतर्फा असेल, मग हायवेज असतील किंवा आमरस्ते असतील किंवा स्टेट हायवेज असतील, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेकड्यांवर आणि गवताळ कुरणांवर एक वनस्पती मोठ्या प्रमाणात आकर्षक वनस्पती ज्याची फुलं आकर्षक आहेत, पिवळ्या रंगाची आहेत, केशरी आहेत, तर अशी ही वनस्पती, तिचं नाव आहे कॉस्मॉस सल्फुरियस, म्हणजे ज्याला येलो कॉस्मॉस, ऑरेंज कॉस्मॉस किंवा सल्फर कॉस्मॉस असं म्हटलं जातं. हे एक प्रकारचं उपद्रवी परकीय तण आहे जे मेक्सिकोचं आहे मूळचं, आणि हे भारतामध्ये काही वर्षापूर्वी आलं, ते स्थिरावलं आणि आता अशी परिस्थिती की ते मोठ्या प्रमाणात फोफावलं आहे. त्यामुळं कॉस्मॉस सल्फुरियस ही इन्व्हेझिव्ह एलियन स्पीसीज म्हणजे उपद्रवी आगंतुक तण हे भारतामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती ही वाढत चाललेली आहे. आपण बघू शकता की या पूर्ण परिसरामध्ये, या आता आपण तळजाई टेकडीवर आहोत, पण तळजाई टेकडी हा एक भाग झाला, पण आज पुण्याच्या सर्वच टेकड्या किंवा मावळामधल्या टेकड्या असतील किंवा काही दुर्गम भाग देखील मोठ्या प्रमाणात या उपद्रवी परकीय तणामुळे, म्हणजे ज्याला इन्व्हेझिव्ह एलियन स्पीसीज किंवा ऑबनॉक्शियस वीड म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, तर असं हे उपद्रवी तण आज सर्वत्र पसरलेलं आपल्याला दिसतंय. अच्छा, तर याचं निर्मूलन कसं करता येईल? आता कसं आहे की हे सूर्यफुलाच्या कुळातलं आहे, ॲस्टरेसी कुळामधलं आहे. याचं निर्मूलन जर करायचं झालं तर खरं तर याला समूळ उच्चाटन हा एक पर्याय, सोपा पर्याय जो आहे, जो आपण इझिली करू शकतो, तो दिसू शकतो. आणि याचं समूळ उच्चाटन याला फुलं येण्याच्या आधी आणि याचा सीडसेट होण्याच्या आधी जर केलं तर त्याला फार महत्व आहे. आता थोडा उशीर झालाय पण हरकत नाही, आजही मोठ्या प्रमाणात याला फुलं आहेत आणि त्याचं सीडसेट होण्याच्या आत जर याचं आपण समूळ उच्चाटन केलं किंवा विळ्याच्या माध्यमातून जरी एरियल पार्ट जे आहे त्याच्या ब्रांचेस कापल्या फुलासहित फळासहित, तरी त्याचं निर्मूलन होणार आहे. अच्छा, आणि उद्या उद्या आपला कार्यक्रम आहे ना त्याविषयी? निश्चित. आता एकंदरीत आपल्या भारत देशावर अशा उपद्रवी तणांचं आक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, नैसर्गिक अधिवास मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत, स्थानिक जैवविविधता मोठ्या प्रमाणात बाधित होतीये. आपण बघू शकता की ज्या पद्धतीची व्याप्ती या उपद्रवी तणांनी व्यापलेली आहे त्याच्यामुळे आपल्या परिसरातले नैसर्गिक अधिवासामधले स्थानिक गवताच्या जाती असतील, स्थानिक शुपा असतील, स्थानिक छोट्या वानस असतील किंवा वनस्पती असतील, या झपाट्यानं कमी होत आहेत. कारण का त्यांची जागा, त्यांची हक्काची जागा या उपद्रवी तणांनी घेतलेली आहे. त्यामुळं आज इतकी मोठी स्पर्धा या उपद्रवी तणांनी या स्थानिक वनस्पतींशी केलेली आहे, मग ती प्रकाशासाठी असेल, जागेसाठी असेल किंवा अन्य द्रव्यासाठी असेल, तर अशी मोठी स्पर्धा करून ही इन्व्हेझिव्ह स्पीसीज वाढल्यामुळं तिथलं स्थानिक जैवविविधता किंवा जी एक जैविक साखळी आहे, फूड चेन आहे, ही देखील बाधित झालेली आहे. कारण का त्या छोट्या गवतांवर किंवा आपले जे स्थानिक वनस्पती आहेत त्याच्यावर अवलंबित असलेले कीटक, त्याच्यावर अवलंबित असलेल्या काही महत्वाच्या मधमाशा, जनावर पण हे खाते, जनावर, तृणभक्षी प्राणी देखील या परिसरामध्ये आहेत, तर त्यांना देखील खायला आज राहिले नाहीये. कारण का ती गवताची जात ही पूर्णपणे हद्दपार करण्याचं काम एक कलमी कार्यक्रम या उपद्रवी तणांनी घेतलेलं आहे. आणि आता उद्या म्हणजे 21 ऑक्टोबर 2021 गुरुवारी आपण तळजाई टेकडीवर मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन म्हणजे जैविक आक्रमणाविरुद्ध हरित चळवळ जी आपण उभी केलेली आहे, आणि याच्यामध्ये अनेक सेवाभावी संस्था किंवा शासकीय अशासकीय संस्था, अनेक पर्यावरणाशी निगडीत वनसंवर्धनाशी निगडीत असलेले विभाग, त्याच्यामध्ये मग बायोस्फिअर संस्था, त्याच्यानंतर ॲडव्हेंचर फाउंडेशन, वन विभागाचे विविध विभाग, पुणे महानगरपालिकेचा पर्यावरण कक्ष किंवा इतर सेवाभावी संस्था याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, आणि समाजातले सर्वच घटक एकत्रित येऊन, मग तो निसर्गप्रेमी असेल, शेतकरी असेल, हौशी पर्यटक असेल, असे किंवा लोकप्रतिनिधी असतील, सजग पत्रकार असतील, असे सर्वच मिळून आपण ह्या माबी म्हणजे मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजनच्या माध्यमातून
या उपद्रवी तणांचं समूळ उच्चाटन करत आहे. याच्यामध्ये मग अनेक उपद्रवी तणांना आपण ऍड्रेस करतोय, पण आत्ता सध्या गरज आहे ती कॉस्मॉस सल्फ्युरियस हे जे उपद्रवी तण आहे त्याला हटवण्याची. म्हणून आपला नारा आहे हटवा तण वाचवा वन, हटवा तण वाढवा वन, हटवा तण वाढवा कृषीधन, आणि तणमुक्त भारत म्हणजे स्वच्छ भारत असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आपण या ठिकाणी बघू शकता की हे कॉस्मॉस सल्फ्युरियस त्याचं झाड आहे आणि त्याची पानं दिसतात बघा, संयुक्तची पानं आहेत आणि या पानांवर कुठल्याही पद्धतीची कीड दिसत नाहीये, म्हणजे कुठले फिडिंग मार्क्स किंवा पानं कुरतडली आहेत असं काही दिसत नाही, पानं इंटॅक्ट आहेत. याचाच अर्थ याच्यावर कुठल्याही नैसर्गिक पद्धतीत कुठलीही कीड किंवा कीटक हा उपजीविका करताना दिसत नाहीत. याला कुठली नैसर्गिक याच्यावर कीटक नसल्यामुळं कीड नसल्यामुळं याला नैसर्गिक नियंत्रण या वनस्पतीवर नाहीये. याच्याच उलट जर आपण बघितलं इथं आघाडा आपल्याला बघायला मिळतोय. आता आघाड्याची पानं तुम्ही बघा इथे, या पानांवर कीड्यांनी खाल्लेले फिडिंग मार्क दिसतात, म्हणजे पानं ही कुठेतरी कुरतडलेली दिसतात. याचा अर्थ की हे जे स्थानिक झाड जे आहे किंवा इथलं वनस्पती आहे याच्यावर स्थानिक कीटक हे त्यांची गुजराण करतात आणि जैव साखळीला ही वनस्पती फार महत्वाची आहे, त्यामुळे याचं जैविक नियंत्रण होऊ शकतं. मात्र कॉस्मॉस सल्फ्युरियस याच्यावर कुठलीच नैसर्गिक कीड ही उपजीविका करू शकत नाहीये किंवा तशी ज्ञात नाहीये, त्यामुळं मोठ्या प्रमाणात ही वनस्पतीचं नैसर्गिक नियंत्रण हे होऊ शकत नाहीये, त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात फोफावते. या ठिकाणी आपण बघू शकताय की 9 ऑगस्टला म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशी इथलं उपद्रवी तण विशेषतः कॉस्मॉस हे मोठ्या प्रमाणात काढलं गेलं होतं. आणि आज तुम्ही बघू शकताय की पलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कॉस्मॉस वाढलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी कॉस्मॉस आपण निर्मूलन केलं होतं, उच्चाटन केलं होतं, त्या ठिकाणी स्थानिक गवताच्या जाती, मग त्याच्यामध्ये अप्लोडा म्युटिका असेल, थेमेडा असेल, स्पोरोबोलस असेल किंवा सिटारियासारखे इथली जी स्थानिक ग्रास आहेत, मार्वेल असेल किंवा इतर, हे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतं. आघाडाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे स्थानिक तण उपद्रवी तण जर तुम्ही मोठ्या प्रमाणात उच्चाटन केलं कॉस्मॉस सारखं, तर त्याने स्थानिक वनस्पतींना वाव हा मोठ्या प्रमाणात मिळेल आणि जी इथले मूळची वनस्पती आहे गवताच्या जाती आहेत त्याचं संवर्धन होईल आणि खऱ्या अर्थानं जैविकता या भागातील टिकेल. धन्यवाद सर. हे होते डॉक्टर सचिन पुणेकर, वनस्पती तज्ज्ञ. तर उद्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता या ठिकाणी हे सगळं तण काढण्यात येणार आहे आणि त्यासाठी पुणेकरांनी त्या ठिकाणी सकाळी 7 वाजता उद्या उपस्थित राहावे. धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.